नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण मास वेट डेन्सिटी, वस्तुमान वजन आणि घनता याच्यामधील जे शाब्दिक उदाहरण आहेत परीक्षेत येणारे त्याबद्दल शिकणार आहोत. यापूर्वी तुम्ही मास वेट डेन्सिटी यांचे सूत्र बघितले होते, त्याचबरोबर आर्किमिडीचे तत्व काय ते पण आपण बघितलं होतं. तर त्याच्यावरच आधारित काय करणार आहोत आपण, आज गणित बघणार आहोत, शाब्दिक उदाहरण. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आहे बघा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ 136 ग्रॅम. तुम्हाला काय काढायचं आहे, व्हॉल्यूम काढायचं आहे ऑफ मर्क्युरी वेन द डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी इज 13.6 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. तर मराठीत जर हे केलं तर 136 ग्रॅम वस्तुमान, म्हणजे वस्तुमान किती तुमचं मर्क्युरीचं, 136 ग्रॅम, आणि पारा आहे तुमच्याकडं, आणि घनता किती, 13.6 घन सेंटीमीटर आहे, ग्रॅम पर घन सेंटीमीटर. तर घनफळ काढा. तर तुम्हाला माहिती आहे घनता इक्वल टू काय, वस्तुमान भागिले आकारमान असतं. घनता इक्वल टू काय, वस्तुमान भागिले आकारमान. तर वस्तुमान किती आलं होतं तुमचं, वस्तुमान 13.6 होतं, 136 सॉरी वजन होतं 136 ग्रॅम, आणि काय काढायचे तुम्हाला, आकारमान. तर आकारमान आपलं समीकरणाच्या सूत्रानुसार वर गेलं, इकडं डाव्या हाताला आलं, आणि घनता कुठं आली, इकडं खाली आली. तर 136 भागिले 13.6 भागाकार केला तर उत्तर किती येणार तुमचं, 10 घन सेंटीमीटर. ठीक आहे, तर या ठिकाणी घनता बरोबर सूत्र होतं वस्तुमान भागिले आकारमान. आपल्याला आकारमान काढायचं होतं, तर मग आकारमान कसं लिहिणार तुम्ही, आकारमान बरोबर वस्तुमान भागिले घनता, वस्तुमान भागिले घनता, किंवा इथं किमती टाका आणि त्याच्याप्रमाणे जी जी माहिती किंमत नसेल ते काढता येईल तुम्हाला. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा, पीस ऑफ मेटल अलॉय वेज 150 ग्रॅम इन इयर. एका मिश्र धातूचे वजन, हवेतील वजन किती आहे, 150 ग्रॅम, आणि तेच जर पाण्यात त्याचं वजन पाहिलं तर ते किती भरलं, 125 ग्रॅम. बघा, पीस ऑफ मेटल अलॉय वेज 150 ग्रॅम इन इयर, 125 ग्रॅम इन वॉटर, फाइंड द व्हॉल्यूम अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द मेटल. तर मिश्र धातूच्या हवेतील वजन 150 ग्रॅम आहे, पाण्यातील वजन 125 ग्रॅम आहे, तर त्याचे घनफळ आणि विशिष्ट गुरुत्व काढा. तर आपल्याला सूत्र होतं बघा काय, W1 भागिले W1 मायनस W2 असतं. तर W1 इक्वल टू मिश्र धातूचे हवेतील वजन, W1 इक्वल टू काय होतं, मिश्र धातूतील हवेतील वजन किती येते, 150 ग्रॅम, आणि W2 मिश्र धातूचे पाण्यातील वजन, ते होतं किती, 125 ग्रॅम. ठीक आहे, तर आपलं सूत्र काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसाठी W1 भागिले W1 मायनस W2. तर W1 किती आलं, 150 ग्रॅम, आणि खाली W1 मायनस W2 म्हणजे 150 मायनस 125. तर 150 भागिले 25 केले तर 25 150, 6 उत्तर आलं. तर सूत्र हे बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ अलॉय इक्वल भागिले स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर इक्वल टू W1 मायनस W2. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ अलॉय ते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर इकडे भागिले तिकडे आल्यावर काय होईल, ते गुणिले होईल समीकरणाच्या बाजूला. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटरची किती असते, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 असते पाण्याची, पाण्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 असते, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर. तर उत्तर किती आलं, 6. तर डेन्सिटी ऑफ अलॉय किती, 6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, तर या ठिकाणी आपली डेन्सिटी निघली, आपल्याला काय करायचं आहे, तुला परत घनफळ काढायचं आहे. तर डेन्सिटी इक्वल टू मास भागिले व्हॉल्यूम, डेन्सिटी इक्वल टू काय होतं आपलं, मास भागिले व्हॉल्यूम. तर मग व्हॉल्यूम काय आलं, या उजव्या हाताला गेलं, आणि डेन्सिटी
सॉरी व्हॉल्यूम समीकरणाची डाव्या बाजूला गेलं आणि डेन्सिटी उजव्या बाजूला आली, ठीक आहे. तर मास भागिले डेन्सिटी ते 150/6 किलो, तर तुमचं उत्तर किती आहे? 25 क्यूबिक सेंटीमीटर. तर त्या धातूचं घनफळ किती आहे? 25 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. कैलकुलेट वेट ऑफ हॉलो स्फेअर हैविंग आउटसाइड डायमीटर 100 mm, इनसाइड डायमीटर 70 mm. डेंसिटी ऑफ स्फेअर इज स्फेअर मेटल इज 6.75 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. पोकळ गोल आहे, त्याचा बाहेरचा व्यास 100 mm आहे आणि आतला व्यास 70 mm आहे. तर घनता दिली आहे 6.75. तर तुम्हाला काय करायचं? गोलाचं वजन काढावं लागेल. तर वजन काढण्यासाठी काय करायला लागेल? तुम्हाला त्याचं घनफळ काढावं लागेल. कशाचं? त्या पोकळ गोलाचं. पोकळ गोल कसा असतो? हा एक गोल आहे, हॉलो गोल आहे, ठीक आहे. तर एवढ्या भागाचं काय करायचं? तुम्हाला काय करायचं? घनफळ काढायचं पोकळ गोलचं, ठीक आहे. तर पोकळ गल घनफोळ घनफळ काढायचं असेल तर सूत्र आहे बघा, पोकळ गोळाचे घनफळ सूत्र, पाय 4/3 पाय कंसात R1³ - R2³. R1 म्हणजे काय? मोठ बाहेरील व्यास किंवा बाहेरील त्रिज्या, आणि R2 काय? आतील त्रिज्या. ही आतील त्रिज्या झाली, ही बाहेरील त्रिज्या झाली. तर ह्याला R1, हे झालं आपलं R2, ठीक आहे. तर R1 4/3 सूत्र लिहून ठेवा, 4/3 पाय R1³ - R2³, ठीक आहे. तर या ठिकाणी व्यास दिलेला आहे तुम्हाला किती? 100 mm. त्रिज्या किती देईल मग त्याची? 5 सेंटीमीटर होईल, डिवायडेड बाय 2. इथे 70 आहे तर 7 सेंटीमीटर व्यास झाला, त्रिज्या झाली 3.5 सेंटीमीटर. तर किमती टाकल्या बघा, 4/3 पायची किंमत 3.14, 5 चा घन - 3.5 चा घन, ठीक आहे. कॅल्क्युलेशन केलं याचं तर 5 चा घन 125, 3.5 चा घन 42.875, आणि 4/3 × 3.1 ची किंमत किती आली तुमची? 12.56/3, ठीक आहे. कॅल्क्युलेशन केलं तर 343.83 घन सेंटीमीटर. याचं घनफळ किती झालं मग? 343.3 घन सेंटीमीटर. तर वजन बरोबर काय असतं? घनफळ गुणिले घनता. वजन बरोबर काय आहे तुमचं? घनफळ गुणिले घनता. घनफळाला 343.83 आणि घनता किती? 6.75. त्याला गुणाकार केला तर 2320.825 हे ग्रॅममध्ये, किलोग्रॅममध्ये त्याला 1000 बघितलं तर 2.32, ठीक आहे. 2.32 एक राऊंड ऑफमध्ये केलं तर या प्रमाणे तुम्ही काय केलं? गोलाच्या घनफळाचं जो हॉलो गोल होता त्याचं काय केलं? तुम्ही वजन काढलं, ठीक आहे. सगळ्यात पहिलं सूत्र मात्र लक्षात ठेवायचं, गोलाच्या घनफळाचं सूत्र म्हणतं आहे 4/3 πR1³ - R2³. R1 म्हणजे बाहेरील गोलाची त्रिज्या, R2 म्हणजे काय? आतील गोलाची त्रिज्या, ठीक आहे. हे बी तसंच आहे. फाइंड द वेट ऑफ स्फेअर, सॉरी वेट ऑफ द स्फेअर इज 1.875. वजन किती आहे मग? वजन किती आहे? 1.875, ठीक आहे. व्हॉल्यूम किती आहे? 250 cc. कॅल्क्युलेट डेन्सिटी ऑफ मटेरियल, तर डेन्सिटी काय आहे? डेन्सिटी इक्वल टू मास भागिले व्हॉल्यूम असतो बघा. डेन्सिटी इक्वल टू मास भागिले व्हॉल्यूम. तर या ठिकाणी वजन 1.875 किलोग्रॅम्स आहे, त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं आपण? ग्रॅममध्ये. कशामुळे? कारण हे सेंटीमीटर असतं तर ग्रॅम पर सेंटीमीटर आपण काढत असतो. आणि घनफळ दिले 250 घन सेंटीमीटर, घनता काढायची. तर डेन्सिटी इक्वल टू मास भागिले व्हॉल्यूम बरोबर 1875/250 गेलं तर उत्तर किती आलं तुमचं? 7.5, ठीक आहे.
ग्रॅम पर घन सेंटीमीटर. आता या ठिकाणी केलं फाइंड द वेट ऑफ क्यूब, वजन काढायचं आहे क्यूबचं, हुज साइड इज 5 सेंटीमीटर. क्यूब म्हणजे माहिती ना, चारही बाजू सारख्या आणि 6 बाजू या. या क्यूबचं काय करायचं, तुम्हाला वजन काढायचं आहे. ठीक आहे, या क्यूबचं वजन काढायचं आहे. वजन काढण्यासाठी असतं काय, व्हॉल्यूम माहीत पाहिजे आणि घनफळ माहीत पाहिजे. तर घनफळा बरोबर सूत्र आहे क्यूबच्या बाजूचा घन असतो, घनाचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे, बाजूचा घन. ठीक आहे, घनाचे घनफळासाठी काय, बाजूचा घन आहे. बाजू किती तुमची 5 सेंटीमीटर, 5 चा घन किती होईल 125 सेंटीमीटर आहे. तर वजन बरोबर काय असतं, घनफळ गुणिले घनता. वजन बरोबर घनफळ गुणिले घनता, 125 × 0.9213 काय आहे त्याची, त्या मटेरियलची घनता आहे. तर 125 × 0.92 तर 115.1625 ग्रॅम. त्या क्यूबचं वजन किती आलं, 115.1625 ग्रॅम. कॅल्क्युलेट द वेट ऑफ मेटल रिक्वायर्ड टू कास्ट सिलेंडर ऑफ गिवन साईज. एक दंडगोलाचं तयार करायचं तुम्हाला. द वेस्ट ऑफ मटेरियल ड्यूरिंग मेल्टिंग इज 3%, 3% काय होतं तुमचं वस्तू तयार करताना वेस्ट जाते. ठीक आहे, द आउटसाइड डायमीटर ऑफ सिलेंडर 22 सेंटीमीटर, इनसाइड डायमीटर 18 सेंटीमीटर, लेंथ ऑफ सिलेंडर 40 सेंटीमीटर, डेन्सिटी ऑफ मेटल 7.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, बघा दंडगोल आहे समजा, कसा दंडगोल झाला, पोकळ दंडगोल असा. ठीक आहे, याचं काय करायचं तुम्हाला, वजन काढायचे. हा तुमचा कसा आहे सर, हा भाग आहे, बाकीचा आयटम कसा आहे पोकळ. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, दंडगोलाचं घनफळ काढावं लागेल. तर काय काय दिलं बघा, दंडगोलाचा बाहेरील व्यास 22 सेंटीमीटर. ठीक आहे, आउटसाइड डायमीटर, इनसाइड आउटसाइड 22 सेंटीमीटर, तर त्रिज्या किती झाली तिची मग 11 सेंटीमीटर, व्यासच्या निम्म त्रिज्या. ठीक आहे, आतील व्यास किती 18 सेंटीमीटर, तर त्याच्या आतील त्रिज्या किती झाली मग 9 सेंटीमीटर. घनाची उंची किती दिली तुम्हाला, घनाची उंची दिलेली बघा किती, लेंथ इक्वल टू 40 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि घनता किती, 7.5 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. सगळ्यात पहिले दंडगोलाचे घनफळ, घनफळासाठी सूत्र काय, पाया R1² - R2² × H. H म्हणजे काय, दंडगोलाची उंची, पाया R1² - R2² R1 R2 च्या किमती टाकला, R1 ची किंमत 11² - R2² 9 9 चा वर्ग आणि 3.14 गुणिले कंसामध्ये 121 - 81 गुणिले 40, तर 3.14 × 40 × 40. ठीक आहे, तर 5024 घन सेंटीमीटर आलं, घनफळ किती आलं 5024. तर घन वजन बरोबर काय असतं मग आपलं, घनफळ गुणिले घनता. वजन बरोबर घनफळ गुणिले घनता, तर 50/24 × घनता किती आहे, 7.5 ग्रॅम पर घन सेंटीमीटर आहे. तर 50/24 × 7.5 केलं तर 37,680 गुणाकार आला आणि
37 हे 680 37680 भागिले 1000 केलं तर हे केजी मध्ये कन्वर्ट झालं. ठीक आहे, आता हे ॲक्च्युली किती लागते आपल्याला 37.6 त्याचं वजन झालं. पण हे दंडगोल तयार करताना काय करतं, 3% मटेरियल काय होतं तुमचं वेस्ट जाते. तर तुम्ही कसं जाते बघा, तर म्हणजे 97 किलो असेल तर तुम्हाला किती लागते 100 केजी. ठीक आहे, 97 किलोचं वजन तयार दंडगोल करायचं असेल तर वजन किती लागते तुम्हाला वितळताना 100 केजी. आपलं वजन किती आलं, 36.68 केजी असताना किती, तर बघा मग 37.68 वर गेलं भागिले 97 आलं गुणिले 100 आलं तर उत्तर आलं तुमचं 38.84. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला गणित सोडवावं लागेल. त्यानंतर पीस ऑफ मेटल अलॉय वेट 125 ग्रॅम हे वर झालेलं बघा आपलं, वर 150 होतं. ठीक आहे, पीस ऑफ मेटल अलॉय वेट 125 ग्रॅम येईल, हवेतील वजन 125 ग्रॅम आहे आणि पाण्यातील वजन किती आहे 100 ग्रॅम आहे. तर W1 120 × 5 आहे, W2 100 ग्रॅम आहे. फाइंड द व्हॉल्यूम आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं सूत्र बघा, वेट ऑफ सबस्टन्स इन एअर डिवाइडेड बाय वेट लॉस ऑफ वेट इन वॉटर. तर W1 - W2. ठीक आहे, तर हवेतील वजन 125 ग्रॅम आहे, लॉस ऑफ वेट किती झाला होता आपला बघा, W1 - W2 125 - 100 म्हणजे 25 झालं. तर 125 आलं, 125 / 25 केलं तर 5 आलं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आली मग तुमची, 5. ठीक आहे, वेट ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड इक्वल टू लॉस ऑफ वेट इन वॉटर, पाण्यात किती कमी झालं त्याचं वजन 125 ग्रॅम. तर 25 ग्रॅम व्हॉल्यूम वेटसाठी व्हॉल्यूम किती त्याची 25 cm³ आहे. तर व्हॉल्यूम ऑफ वाला आहे किती तुमचा इन वॉटर 25 cm³, पाणी बाहेर किती फेकले जाईल तर आपलं 25 cm³. हेच मराठीमध्ये पुढचं उदाहरण बघा, घन पदार्थाचे तुकड्याचे हवेतील वजन 70.5 ग्रॅम आहे, विशिष्ट गुरुत्व म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुमची किती 0.8 आहे आणि द्रवातील त्याचं वजन 63.3 ग्रॅम आहे. तर पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व काढा. ठीक आहे, हवेतील वजन 70.5, द्रवातील वजन 63.3 गुणिले आपलं द्रवाचे विशिष्ट गुरुत्व 0.8 आहे आणि द्रवात कमी झालेलं वजन किती असतं 70.5 - 63.3, तर असं आलं हे आपलं 7.2 ग्रॅम. ठीक आहे, आपण माहिती का W1 - W2 करतो की नाही आपण तसं, तर W1 - W2 म्हणजे किती 7.2. तर हवेतील वजन 70.5, द्रवातील वजन 7.2 गुणिले द्रवाचे विशिष्ट गुरुत्व. आता या ठिकाणी पूर्वीच्या गणितात पाणी घेतलं होतं आपण, या ठिकाणी द्रव आहे तर पाण्याचं विशिष्ट गुरुत्व 1 असतं, त्याच्यामुळे आपल्याला ते दिसत नाही फॉर्म्युल्यामध्ये. पण इथे द्रवाचं विशिष्ट गुरुत्व तुम्हाला घ्यावं लागेल. या ठिकाणी द्रवाचं विशिष्ट गुरुत्व दिले बघा 0.8 आहे. तर 70.5 / 7.2 × 0.8 तर आपलं उत्तर आलं 7.83. त्यासारखंच गणित आहे पण या ठिकाणी काय दिलं, पाणी दिलं, तर पाण्याचं विशिष्ट गुरुत्व 1 असतं, त्याच्यामुळे या ठिकाणी सूत्रामध्ये असं काही मेन्शन नाही केलं, गुणिले पाण्याचं विशिष्ट गुरुत्व 1 असतं, त्यामुळे तुम्ही सॉल्व करू शकता. हे पण वरच्यासारखंच आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने यानंतर पुढचं गणित बघा, पीस ऑफ झिंक वेट 42 ग्रॅम इन इयर, झिंकच्या हवेतील वजन W1 किती 42 ग्रॅम आणि 37.8 ग्रॅम कुठे आहे त्याचं वजन ऑइलमध्ये. ठीक आहे, तर W1 - अच्छा लॉस ऑफ वेट
डब्ल्यू वन मायनस डब्ल्यू टू या ठिकाणी हे झालं बघा मिस्टेक. तर डब्ल्यू वन मायनस डब्ल्यू टू तर 42 मायनस 30.8 तर 4.2. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल किती 0.7. तर वेट ऑफ सबस्टन्स इन इयर डब्ल्यू वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन मायनस डब्ल्यू टू. आणि हे तुम्ही इथं काय करू शकता, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड वाटतं तिथं डायरेक्ट सूत्र लिहून टाका. इथं लिहिण्याऐवजी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ठीक आहे दाखवू शकतात. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ आला इक्वल टू हवेतील वजन 42 कमी झालेलं वजन 4.2 गुणिले 0.7. तर उत्तर किती आलं तुमचं याचं 7 ठीक आहे. वरच्यासारखंच गणित आहे, प्रॉब्लेम सोल्व लिहून सॉल्व करा तुम्हाला लक्षात येते. या ठिकाणी होमवर्कसाठी काही गणित दिलेले आहेत, ते होमवर्क तुम्ही सोडवा. ह्याची पी डी एफ लिंक मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तुम्ही त्याच्यावरून काय करा डाउनलोड करून घ्या ठीक आहे. तर आजचा लेक्चर आपण व्हिडिओ इथं संपूया ठीक आहे. चालत ओके.